तीस डिसेंबर दोन हजार बावीस एका भयावह अपघाताची बातमी सकाळी सकाळी टी व्हीवर आली आणि संपूर्ण देश आदरला तसे भारतात रोज कित्येक अपघात होत असतात पण हा अपघात प्रत्येक भारतीयाच्या काळजावर घाव घालणारा होता कारण हा अपघात झाला होता भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्या गाडीचा या अपघातात रिषभ पंत नावाच्या मॅच विनिंग क्रिकेटरला एक ना अनेक जीव घेणं दुखापती झालेल्या पाठीला पायाला आणि डोक्यालाही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अशा जखमा होतात तेव्हा त्या ते नुसत्या शरीरावर होत नाहीत तर मनावर गाव घालतात अपघातानंतर पंच्या गाडीची जी अवस्था झालेली ती बघून चाहते भावनिक झाले होते अशा अपघातानंतर माणसाच्या मानसिक कणखरतेची कुटुंबियांच्या सपोर्टची मिळणाऱ्या वैद्यकीय उपचारांची साऱ्यांची साथ लागते आणि ती मिळाली तरी तुमच्यातलं फायटिंग स्पिरिट प्रबळ असावं लागतं माणसात विलक्षण लढाव वृत्ती असावी लागते उत्तम उपचारांसोबतच पोलादी मनानं त्याला सामोरं जावं लागतं आणि हे सगळं एकत्रित दाखवलं भारताचा मिरॅकल मॅन रिषभ पंतनं ही कहाणी आहे पंतच्या जिद्दीची आणि संघर्षाची नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाही प्रतिकूल परिस्थिती तुमच्या जिद्दीची वाद पेटवते असं म्हणतात इतर पंतला झालेला अपघातही असाच आयुष्याचा संघर्ष उभा होता तो आपल्या पायावर चालू तरी तरी शकेल का याची शंका होती असं असलं ऋषभनं हार मानली नाही डॉक्टरांनी दीड वर्षाचा अल्ट अल्टिमेटम दिलेला असताना रिषभ सोळा महिन्यांमध्येच मैदानावर पाऊल ठेवलं रिषभच्या दुखापतीवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दिनशॉ पार्दिवालांनी सांगितलं की आमच्यामध्ये त्याला कमबॅकसाठी दीड वर्ष लागणार होतं पण त्यानं बारा महिन्यात परतण्याचा चंग बांधला होता स्पर्धात्मक मा क्रिकेटमध्ये पंधरा सोळा महिन्यात पुनरागमन करणं हे चमत्कारापेक्षा कमी नाहीये याच करामती कारणांमुळेच पंतला मिरॅकल मॅन असंही म्हटलं जातं क्रिकेट फील्डवर करामती करणं पंतसाठी तसं काही नवं नाही मग ते इंग्लंडच्या चाळीस वर्षीय जेम्स अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणं असो की ऑस्ट्रेलियाच्या नेथन लायनला झोपून शॉट मारणं असो रिशभनं क्रिकेटच्या फील्डवर अनेक करामती केल्यात पण ही करामत त्याच्या जीवाशी निगडीत होती पंतन आता सुरू असलेल्या मैदानात पाऊल टाकलं आणि चौकार षटकारांचा पाऊस आणि आता तर वर्ल्ड कपचं दार त्याच्यासाठी उघडलं म्हणून विचारात घेतला तर कोणत्याही गोलंदाजीच्या चिंदड्या उडवू शकतो सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट अपघाताला सामोरं जाताना जसा संघर्ष त्यानं केलाय तसा आव्हानात्मक परिस्थितीच्या निखाऱ्यातूनही तो चाललाय आणि अनेकदा संघाला विजयापर्यंत घेऊनही गेलाय ऑस्ट्रेलियातला ब्रिस्बन मधील तीनशे अठ्ठावीस धावांचा पाठला गाठवा आजही घरातल्या घरात बसून आपण आपली कॉलर टाईट करतो ऑस्ट्रेलियातील दोन हजार एकवीसच्या च्या कसोटी मालिकेत पंतनं अखेरच्या दिवशी भारताला तीनशे अठ्ठावीसचं च भलं मोठं लक्ष गाठून दिलेलं एकशे अडोतीस चेंडूत नाबाद एकोणनवद तडाखेबाज खेळी केली ज्यात नवख्या वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं मोक्याच्या क्षणी केलेल्या त्रेपन्न धावांची भागीदारी होती समोर स्टार्क हेझलवूड कमिन्स आणि लायन असे अवघड प्रश्न होते तरी बॅटिंगनं प्रत्येक प्रश्नाला चोख प्रत्युत्तर दिलेलं भारतानं ती मॅच जिंकली आणि मालिकाय त्या मॅचचा आणि तेव्हापासून भारतीय क्रिकेटचा हिरो ठरला तो ऋषभ पंत अशा आणखीन काही निनिंग्स त्याला केल्यात कसोटीत त्रेचाळीस वन डे चौतीस आणि टी ट्वेंटीत बावीस ही सरासरी डोळ्यात भरण्यासारखी नसली तरी जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याची बॅटिंग स्टाईल डोळे दिपवणारी असते अप्रोचच्या बाबतीत पंत गिलक्रिस्ट स्कूल ऑफ बॅटिंगचा विद्यार्थी वाटतो अर्थ कळला नसेल तर थोडं विस्कटून सांगतो गिलक्रिस्ट सलामीला मैदानात उतरून ज्या पद्धतीनं गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवायचा तसाच पंतही चौफेर टोलेबाजी करून सामना आपल्या बाजूने झुकवतो सध्या सुरू असलेल्या आय पी मध्ये तीस एप्रिल पर्यंत झालेल्या अकरा सामन्यांमध्ये त्यानं चव्वेचाळीसच्या सरासरीनं तीनशे अठ्ठ्याण्णव धावा केल्यात ज्यात स्ट्राईक रेट आहे एकशे अठ्ठावन्न पॉईंट छप्पनचा इतिहास माहीत नसलेल्या कोणत्याही माणसाला विचारलं तर तो, तो विचारही करणार नाही हे नौख पोरग एवढ्या मोठ्या अपघातातून बाहेर आले याच पंत दोन हजार एकोणीस मध्ये आय पी एलच्या मैदानात दिल्लीकडून खेळताना एकशे बासष्ट पॉईंट सासष्टच्या स्ट्राईक रेटनं चारशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या होत्या तशाच शैलीत पंत आत्ताही खेळतोय अगदी कसोटी क्रिकेटमध्येही त्याचा स्ट्राईक रेट तेहतीस सामन्यांमध्ये त्र्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट इतका आहे आय पी एलचा हा फॉर्म त्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्येही मोलाचा नक्की ठरेल खास करून जेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कम बॅक करतोय त्यावेळी सध्याचा जाहीर झालेला संघ पाहता प्लेइंग प्लेईंग मध्ये पंतला स्थान मिळेल असं नक्की वाटतंय आय पी एलच्या मैदानातून पण टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अमेरिका विंडीजच्या मैदानात पाऊल ठेवेल ते जिंकण्यासाठीच यावेळी त्याला केवळ टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खेळायचं नाहीये त्याला खेळायचंय स्वतःसाठी त्याला खेळायचंय आयुष्यात छोटीशी अडचण आली तरी हार मानणाऱ्या माणसांसाठी आणि पंतला खेळायचंय दोन वर्षांपूर्वी त्याचं करिअर संपेल असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला चोख उत्तर देण्यासाठी आणि या लढाईत पंत नक्की जिंकेल अशी प्रत्येकाला आशा नाही तर विश्वास आहे तुम्हाला पंथच्या या मिरॅकल बद्दल काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन साठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद